आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडी बसस्थानकाची तटबंदी एका वर्षातच ढासळली, आगार प्रमुखांचे दुर्लक्ष, डागडुजी करण्याची मागणी. नृसिंहवाडी बसस्थानकाचे कन्यागत निमित्ताने सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी बसस्थानकाभोवती बांधलेली तटबंदी हळूहळू ढासळू लागली आहे. नृसिंहवाडी बसस्थानकाच्या उत्तरेस प्रवेशद्वाराजवळील तटबंदी ढासळली आहे. कन्यागत निमित्ताने ठेकेदारांच्या अनेक सुरस कथा ऐकल्या आणि पाहायला मिळाल्या. त्यांचे रामायण अजूनही सुरूच आहे. एक वर्षाच्या आतच तटबंदी ढासळल्याने ठेकेदारांचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. आगार प्रमुखांचंही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या पडलेल्या भिंतीच्या ढिगावर कचऱ्याचे ढीग साठवण्यापूर्वीच शासनानं आणि एसटी प्रशासनानं या प्रश्नी तातडीनं लक्ष घालून ही तटबंदी पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. महानकर न्यूजसाठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार.